कोंडी मैदानात सामन्याला सुरुवात होतोय. गणपती बाप्पा मोरया. निशांत वर्तकचा या वेळेचा पहिला चेंडू जातोय जातोय सीमा रेखा बाहेर चौकार. प्रभू रामचंद्र की जय. चेंडू द्या दुसरा. पहिला षटक गोलंदाज निशांत वर्तक पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती अतिशय स्पीडअप गोलंदाजी आहे. भेदक मारा आहे परंतु त्याच लाईन आणि लेंथला त्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आकाश पाटीलनं आणि हा चेंडू गेला सीमारेखा बाहेर चार. विंदणे संघाच्या खात्यामध्ये धावा आल्या चार. सकाळचं पर्व चालू आहे. सकाळीचं पर्व प्रत्येकाला वाटावा गर्व आणि हे आहे सर्व तुमच्यासाठी सर्व आयोजकांच्या वतीनं देखील. आज चार रात्रीमध्ये हे आयोजन गोवटण्या संघाचे सर्व खेळाडू टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षक वर्ग देखील आपल्या खेळाडूंना उत्साह देत आहेत. त्यांचेही खूप खूप अभिनंदन की आज मैदानामध्ये टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील या ठिकाणी बघतोय आपण. निशांत वर्तकचा चेंडू यशस्वी ठरलाय. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या अडकून बसली आहे चार वरती. फायनलचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक वर्ग अत्यानंद घेताना मी तर म्हणेन हा सुखानंद आहे. हा क्षण तुमच्या आयुष्यामध्ये दैदिप्यमान राहील. डॅप करण्याचा प्रयत्न होता. खूप सुंदर चेंडू या वेळेला. पंचांचा इशारा देखील या ठिकाणी पाहतोय आपण. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तीन चेंडूचा खेळ संपलाय. चार धावा फलकावरती आल्यात. मरुआई विंदाणे संघाच्या स्कोरबोर्ड वरती आणि व्हाईट चेंडूला रिव्ह्यू नसतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम टप्प्याचा निर्णय आहे. त्यामुळं आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं योगदान दिलं. वन बाउन्स या वेळेला बाउन्सर चेंडू केलाय आणि बाउन्सरला संधी दिली जाते. वॉर्न अप केलं जातोय आणि अशा वेळेला देखील आपण पाहतोय आकाश पाटील आणि गीतेश जोशी. निशांत वर्तक तयारीवरती वेगवान गतीचा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाज सुवर्ण चेंडू. अतिशय चेंडूची सांगता होतोय. परिपक्वता आणि बऱ्याच मॅच मध्ये ही रणधुमाली पाहायला मिळतोय. स्पीडअप गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं जी गोवटणे एक्सप्रेस आहे ती मानली जातोय खऱ्या अर्थानं. निशांत वर्तक स्पीड आहे गोलंदाजीला. खूप सुंदर चेंडू या वेळेला पाहायला मिळतो. चार चेंडूंचा खेळ संपलाय. फायनलचा सामना प्रेक्षक वर्ग अतिशय उल्हासमय वातावरणात आज प्रातःकालही आनंदी करतायत. सर्व गोवटणे ग्रामस्थ मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. या संपूर्ण उरण परिसरातील आपल्या विभागातील असलेले प्रेक्षक वर्ग आतापर्यंत तुम्ही जे सहकार्य दिलं ते लाख मोलाचं आहे आमच्यासाठी. आता चेंडू हेरलाय. आता गप्प बसणार नाहीये. यावेळेस कनेक्शन पक्का. दिला धक्का हा चौका. शेवटचा चेंडू निशांत वर्तक. बॅटची एज आली आहे. बॅटची एज आली आहे आणि इथे काय घडतोय काय बिघडतोय पाहूया. पंचांचा इशारा इथे येतोय. नक्कीच नऊचा इशारा आलाय पंचांचा या वेळेला आपण पाहतोय. निर्णयात्मक भूमिका मगाशी वॉर्न अप केलं होतं अगदी अशाच पद्धतीनं हा चेंडू देखील या ठिकाणी. पंचांनी दिलेला निर्णय आहे त्या निर्णयाला स्वीकार करावा. आता अंतिम टप्पा आलाय. कारण प्रत्येक निर्णय हा खऱ्या अर्थानं पंच विचारसरणीने देत असतात आणि या क्षणांना देखील तुम्ही आम्हाला सहयोग द्यावं ही सर्वांनाच विनंती केली जातोय. कारण हा संघ मूर इलेव्हन संघ वर्तक परिवार यामध्ये भरलेला आहे किंवा गोवटणा खेळाडू खेळतायत त्यांना बऱ्याच टीम संघामध्ये खेळताना हा अनुभव त्यांच्याजवळ आहे. कधी कधी सर्वच गोष्टी फ्री हिटचा इशारा पंचांचा या ठिकाणी आलेला आहे आणि सर्व धर्म समभाव सर्वांना अपेक्षित असं निर्णय पंचांच्या वतीनं आपण मान्य सर्व करत आहात. हे श्रेय आहे तुमचं खऱ्या अर्थानं खेळाडूंचं. शेवटचा चेंडू बाकी आहे. फ्री हिटचा इशारा देखील आलाय. या फ्री हिटवरती एखादा चाणाक्ष फटका बसेल का
सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम कॉन्फिडंट लेवलची चेंडू, स्वतःमध्ये विश्वास, आत्मविश्वास, आत्मशक्ती ज्या गोलंदाजाकडे आहे, ज्याचं नाव आहे निशांत वर्तक. सुंदर चेंडूची सांगता झाली आहे. शांत आणि संयमी, महत्वाचा विषय तोच आहे या क्रिकेटमध्ये. संयम हा महत्वाचा आहे. ठेविले तैसे राहावे आनंद, चित्ते असावे समाधान, ते समाधान या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावसंख्या आली आहे 9 वरती. दहा धावा जमा झाल्यात आतापर्यंत. अक्षय स्मृती मरुआई विंदणे संघाच्या स्कोरबोर्ड वरती आली धावसंख्या 10. फायनलचा हा सामना आनंददायी खऱ्या अर्थाने नजराणा पाहायला मिळतोय. आणि अशा या प्रातकाळी सर्वांना वंदन करावं. शुभ सकाळ, शुभ संकेत आज पाहायला मिळतोय. रविवारचा हा दिवस आज खऱ्या अर्थानं सर्व आयोजक संयोजक एक मोकळा श्वास ठेवतील. जागा बनवली, जागा बनवली, सक्सेसफुल फटका, टप्पा घेतलाय, जातो चेंडूची मारेका बाहेर चौकार. डीजे मास्टर चेंडू द्या. उजव्या बाजूला शेकोटी कोणी पेटवली आहे, विनंती असेल. आता अंतिम क्षणापरती हत्ती गेला आणि शेफ्टीसाठी अडकायला नको. चेंडू द्या आणि बघा जरा, विनंती आहे. आतापर्यंत खूप चांगलं आम्हाला माहीत आहे, थंडीचं कडकड आहे. जास्ती पण इतकी थंडी नाही आहे. टेम्परेचरला आपण जर बघितली तर इतकी थंडी नाही आहे. गुलाबी थंडी जी पडते आहे धोबाबिंदू, परंतु शेटू शेकोडी जरा विजवावी ही विनंती आपण सर्वांना केली जातोय. या 4 धावेनं संघ पुढे आला आहे. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 14 वरती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, धावसंख्या 14 झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय फलंदाज गीतेश जोशीनं. सलामवीर सलामीची फलंदाजी करताना आज कॉन्फिडंट लेवल खूप गाठली जातोय की या पहिल्याच सलामीला सर्व चित्र रेखाटलं जातोय. आणि असं अस्तित्व निर्माण करताना जबाबदारी हे पेलायची असते, ती स्वीकारायची असते. अशी स्वीकारली जबाबदारी. इथे येतोय मिड विकेट क्षेत्र, टप्पा घेतोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तितक्याच ताकदीची फेकी देखील पाहायला मिळतोय. परंतु या सर्व वातावरणात दोन धावांचा जे पदतलित्य आहे दोन्ही खेळाडूंमध्ये ते मात्र आढळू शकले नाहीये. दोन धावेने का होईना संघ पुढे जाताना धावसंख्या झाली आहे 16. नक्कीच अतिशय चांगला चेंडू होता. कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ही दोन धाव्यांसाठी प्रयत्न सक्सेस झाला. धावसंख्या 16 वरती आली. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येईल असंच नसतं, परंतु कधी कधी एकेरी दुहेरीने देखील चायचं असतं. कारण सोमवार मंगळवार बंधुरा डालबाजी असते, रविवारी खमंग मेजवानी असते. अशा प्रत्येक दिवसाचा आनंद घेत चला त्याच पद्धतीनं. हा जागा बनवली पुन्हा एकदा. रिवप आलाय चेंडू सीमारेखा बाहेर, हा देखील सुंदर फटका. हल्ल गेलंय शेवटच्या क्षणापर्यंत. फायनलचा सामना आहे, कारण पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कुणाचं नाव कोरलं जाईल हा देखील महत्वाचा विचार.
कॉपी पेस्टचा फटका, परंतु या वेळेस फटका जातोय सीमा रेखा बाहेर, षटकार. मॅडम कडक हाय आमची. वीस धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती आल्या आहेत विंदने संघाच्या. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त आल्या होत्या 9 धावा, परंतु या परेश पाटीलच्या षटकामध्ये चौकार चौकार आणि षटकार, आतापर्यंत 17 धावांची खऱ्या तर उघडणी केली आहे. अतिशय चांगली कामगिरी गीतेश जोशी करत आहे आपल्या संघासाठी. फुलटॉस डिलिव्हरी, फुलटॉस डिलिव्हरी, चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात आहे ज्याचं नाव आहे रोहित पाटील. पंचांचा इशारा आला या ठिकाणी, या ठिकाणी तिसरे पंच आहेत, रिव्ह्यू घेतल्या. आपण बघूया कशा पद्धतीने आमचे पंच आहेतच या ठिकाणी. कैलाजी भोईर नंदकुमारजी पाटील आणि हिरामणजी भोसले कशा पद्धतीने निर्णयात्मक या ठिकाणी विचारसरणीनं विचार करूनच हा निर्णय दिला जाईल. तत्पूर्वी या पंचांनी करार केलाय नो चेंडू म्हणून करार केलाय. थोडी हाईट जास्ती असल्यामुळे पंच नक्कीच दोन तीन वेळा रिव्ह्यू केला आणि चेकअप केला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी रिप्लायंग मधून आपल्याला डिसिजन दिला गेलाय. तो डिसिजन आपण मान्य करताय. नो प्लस वन ना, हा नक्कीच नक्कीच फ्री हिटचा पुन्हा एकदा समीकरण. गीतेश जोशी आणि आकाश पाटील दोन धावा. हा यारकर चेंडू, यारकर चेंडू अतिशय आत्मसातिक खऱ्या अर्थानं घात करणारा हा चेंडू सर्व व्यापक असतो क्रिकेटमध्ये, परंतु त्याच चेंडूला बरोबर सर्वेक्षण केलं, अडविलं गेलं, फक्त क्लिकअप दिलं, एक धाव तर मिळते आहे. एका धावेने संघ हलकाच पुढे जातोय. धावसंख्या झाली 29. दुसरं षटक चालू असताना देखील धावसंख्या 29. शेवटचा चेंडू बाकी आहे गोलंदाज परेश पाटीलच्या गोलंदाजीमधून. गीतेश जोशी तैनात आहे स्ट्राईक वरती. खंडून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस फक्त कार्पेटचा फटका अनुभवायला मिळाला. जोपर्यंत उचलेपर्यंत फेकेपर्यंत मिळत आहेत. या ठिकाणी खूप चांगलं कनेक्टिव्ह कनेक्शन पाहायला मिळालं, अतिशय रनिंग द बिटवीन सुंदर पाहायला मिळाली. दोन धावा येत आहेत. धावसंख्या झाली 12. चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आली 31 वरती. डीजे
संधी. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं, बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. या आठवार पोरीन, या आठवार पोरीन सांगा पटकस उगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं, बिनमालकीच्या शेतीमध्ये. हा षटकार आणि या सहा धाब्यानं संघ 37 घरामध्ये प्रवेश करतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रेटला गेलाय. प्रतीक पाटीलला प्रत्युत्तर दिलं फलंदाज आकाश पाटीलनं. परत एकदा आता मात्र मी थांबणार नाहीये. हा देखील घनागाती प्रहार, सीमारेखा पार चौकार. बाईचा नमुना ऐकवतोय. येणारी धमक ज्यांच्या खेळपट्टीमध्ये आहे, परंतु येणारा काल आणि येणारी वेळ सांगेल. हा देखील गगनचुंबी गगनभेदी आणि गगन सुलतानी अस्मानी असा फटका पाहायला मिळतोय. षटकार. ही कोळी न म्हसळे पाणी फलंदाज बॅक टू द पॅवेलियन मध्ये परततोय. टाळ्यांचा आवाज गडगडाट त्याच्यासाठी येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनेक आहेत. शेवटचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न हा अंतिम टप्पा असणारच. अशा वेळेला एक धाव रेटली आहे. दुसरीसाठी प्रयत्न, ट्राय बट डोंट ट्राय. दुसरी धाव पूर्ण. तिसरीसाठी मात्र या ठिकाणी विचारसरणी आखली आहे. तू मॅ मॅ करता करता मात्र या वेळेला मात्र परतावं लागलं. अनिकेतला देखील माघारी. अशा तऱ्हेने या दोन धावीने संघ पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या वधारली 55 आणि 56 धावांचं लक्ष आता या फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजेच न्यूर 11 गोवटणे संघाजवळ हे 56 धावांचं लक्ष उभं केलंय. ते लक्ष कशा पद्धतीनं पार करतील, काय होईल, काय नाही आहे, येणारा काल आणि येणारी वेळ सांगेल. तत्पूर्वी गीतीत जोशी आणि या ठिकाणी अनिकेत देखील मैदानाच्या बाहेर येताना अतिशय चांगला
कसरत आहे तुमची देखील त्या ठिकाणी. एखादं सैनिक सीमेवरती हातामध्ये AK-47 घेऊन उभा असायचा तशाच पद्धतीनं मेन कॅमेरा कृष्णाजी मुंडे आपलाही सलमा सलाम या ठिकाणी माझा तुम्हाला करतोय की तुमच्याकडे देखील आजच्या या मैदानात AK-47 तुम्ही घेऊन त्या ठिकाणी ज्याप्रमाणे उभे आहात तुमचंही योगदान अतिशय चांगलं या ठिकाणी लाभलंय ज्यानं आम्हाला मॅचसाठी खऱ्या अर्थानं जनरेटर प्रोव्हाइड केला त्यांचंही खूप खूप आभार. खूप सुंदर असं हॅलोजन लाईट वरती खेळायला मजा आली. उजाडला आता सर्व दिशा उजाडला पक्षी ही रवंत करायला लागले आणि आपल्या पुन्हा एकदा प्रवासाची सुरुवात त्यांनी केली. आपल्यालाही सुरुवात करायची आता सकाळ झाली आपले अनेक कामं असतात ते सडा समाजर करून आपण पुन्हा एकदा कार्यरत लागतो. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आईबाबांच्या चरणावरती नतमस्तक तदनंतर कार्यक्रमाला दिवसभरामध्ये सुरुवात केली जातोय. सामना चालू करावा. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय की या स्कोर बोर्डवरती मागाशी धावसंख्या आपण जर बघितली नीलकंठ शिवशंकर हेलकोट हेलकोट जय मल्हार सदानंदाचा हेलकोट. आई भवानीचा उदो उदो. आणि या पहिला षटक अक्रूल पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती साहिलला परतावं लागलं. 56 धावांचं आव्हान पेळायचं आहे परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला ज्याचं नाव आहे रोहित पाटील. चेंडू हेरलं पाहिलं बॅटला स्पर्श होत नाही आहे. चेंडू गेल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय तो विसावतोय परंतु पहिल्या षटकाच्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही धावसंख्या उघडली नाही आहे परंतु एक बळी मात्र इथं गमवावा लागलाय फलंदाज गोवटणे संघाच्या खेळाडूंना. हा सुंदर चेंडू या वेळेला पाहायला मिळाला. कन्व्हर्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये रिझन मध्ये टाकून दिलाय. एकदा मिळते दुसरीसाठी तू मैमय करता करता मात्र दुसरी धाव घेण्याचा नकारही या ठिकाणी बलवला गेला. एकच धाव आली आहे संघाचं खातं उघडलं एका धावेनं स्ट्राईक आली. आता मात्र ज्या भारदस्त फलंदाजाकडे अपेक्षा असतील त्या फलंदाजाकडे आपल्या नजरा सर्वांच्या त्याच्याकडे लागल्या. नितीन निशांत वर्तक अष्टपैलू अशी ख्याती असलेला हा फलंदाज एका हती मॅच मध्ये टर्न देऊ शकतो इतकी धमकता ज्यांच्यामध्ये आहे कॉन्फिडेंट लेवल भरली आहे त्याचं जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु थोडा सप्त फटका येथे बघा बाउन्स करतोय अडवीला जाईपर्यंत मिळतायत 2 धावा. ही संयमी रन मशीन आहे जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा फायर करणार ऑन द फायर. बघूया ती फायर निशांत वर्तकच्या बॅट मधून येतोय का. धावसंख्या झाली आतापर्यंत 3 मध्ये 4 चेंडूचा खेळ संपला धावसंख्या 3 वरती आली आहे. 5वा चेंडू अक्रूल पाटील बॅट देखील त्याच एनर्जीने फिरवली जातोय परंतु गोलंदाजी ही तितकीच टर्निंग मध्ये करतोय. मूर्ती लहान कीर्ती महान हाईट कम है लेकिन फाइट बड़ी है. अक्रूल पाटील अंडर 90 प्लेयर असून देखील या आजच्या या टूर्नामेंट मध्ये आपला कौशल्य दाखवतोय परंतु आता मात्र बाती ओपन केली आहे. निशांत वर्तकच्या बॅट मधून आलाय अखेरच्या चेंडूवरती हा लगभग षटकार. प्रातक वंदन
प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा गणपती बाप्पा मोर्या। पहिल्या षटक समाप्त झालं पराग्जी थळी आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण काय आता विवरचना असेल कारण आता निशांत वर्तकला रूट मिळालाय ट्रॅक सापडली खरी परंतु अजूनही आव्हान का अशक्य नाही आहे अशी संकटे येती जाती उभे राहावे नेटाने वादल असो कितीही मोठा सामना करावा जोमाने तो सामना करण्यासाठी निर्धार भूमिकेमध्ये निशांत वर्तक तयार झालाय 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे। स्ट्राईक वरती रोहित पाटील आणि प्रणय थली गोलंदाजी मार्गवर दुसरं षटक हाताळणीसाठी बॅट आणि बॉल ब्लॉक हॉल चेंडू या वेळेला प्रणय थलीचा पाहायला मिळते की निशांत वर्तक करत असेल की स्ट्राईक येत किंचित माझ्याकडे आली तर मी प्रयत्न नक्कीच करेन परंतु ती स्ट्राईक येणं देखील या चेंडूवरती हलक्यास ग्लान्स करून एकदा घेतली असती तर स्ट्राईक रोटेट झाली असती तितकी तरी ताकद निशांत वर्तककडे आली असती कारण सुरुवात केली आहे त्याने आता मारायला पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती दाखवलं। पंचांकडनं अपेक्षा करताना या ठिकाणी पाहतोय फलंदाज रोहित पाटील परंतु पंच आपल्या भूमिकेमध्ये ठाम कारण निर्णयाची पात्रता निर्णयाची भूमिका आणि स्वच्छ मनाने निर्णय देणारे पंच या ठिकाणी लाभलेत। हा हा म्हणता उजाडला सर्व पक्षी देखील रवंत करत आपल्या आपल्या पुन्हा एकदा मार्गस्थ लागलेत। बॅटची एज आली तीन चेंडू जागच्या जागेवरती प्रणय थली टाकतोय सुंदर गोलंदाजीचा पेशकश नजराणा या प्रातकाली या ठिकाणी पाहायला मिळाला। 7 वाजलेत आता मात्र आणि परत एकदा सर्व प्रेक्षक राजा रसिक मायबाबा आताही तुम्ही डोळ्यांमध्ये अंजन भरून ही स्पर्धा अनुभवत आहात प्रत्यक्ष आणि घरी बसल्या बसल्या आता उजाडल्या उजाडल्या देखील गोवटणे आणि मरुई विंदणे संघाचे देखील चाहते मोबाईल ऑन करून आता टी व्ही समोर बसले असतील किंवा मोबाईल समोर अनुभव घेत असतील आनंद घेत असतील त्यांचंही आता स्वागत करतोय। जबरदस्त चेंडू यार काटेकोरपणाने चेंडूची सांगता गोलंदाज करतोय काय व्हेरिएशन आहे आणि चेंडू टाकण्याची पद्धत या गोलंदाजाची प्रणय थलीची खूप सुंदर चेंडू टॅलेंट करतोय परंतु आता या वेळेला आपण बघतोय की चौथा चेंडू झालाय पाचवा चेंडू निशांत वर्तक जो पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आफ्टर द लॉंग टाइम निशांत वर्तक पूर्ण एनर्जी ताकदीशी उंची जास्त दिली आहे आणि इथं पुन्हा एकदा जीवनदान मिळते निशांत वर्तक कडे 2 धावा देखील पूर्तता झाली आणि 2 धावेने संघ आणखीन पुढे जाते धावसंख्या झाली 12 वरती। पाच चेंडू झालेत आणि अजूनही मला वाटतं बरंच मोठं आव्हान पेलायचं आहे परंतु आव्हानांना सांगू नका मी की आता थांबलोय आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आम्ही टक्कर देतो तोपर्यंत लढत राहणार हाच निर्धार निशांतजी वर्तक यांच्या मनामध्ये असेल। पंचांचा इशारा आलाय आमच्यासाठी या ठिकाणी बरोबर दिलाय हा स्वैर चेंडूची सांगता झाली आहे धावसंख्येमध्ये हलकीच वाढ झाली आहे 13 वरती आली आहे धावसंख्या। 5 चेंडू झालेत प्रणय थलीच्या गोलंदाजीचा अखेरचा चेंडू जर या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतोय तरी देखील थोडी मॅच मध्ये तुम्हाला खेळण्यासाठी जी नजाकत पाहायला मिळेल ती येऊ शकेल परंतु या चेंडूवरती देखील समजेल। सुंदर फटका अप्रतिम फटका परंतु इथं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र झेल घेतलाय निशांत वर्तक माघारी परतावे लागले अखेरच्या या मॅच मधून शेवटचं 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये दर्शनाला म्हणू नका नका चला दर्शनाला म्हणू नका।
सहा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे आतापर्यंत. कठीणातला कठीण सामना, परंतु समोर जाणं हे गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल म्हात्रे, आई जगदंबेचं गीत प्रातकाळी आपण ऐकलं सोनालीजी भोईर यांच्या आवाजातून गोड आवाज, आणि आता देखील धुका पडलेला आहे मैदानामध्ये. तशाच आठवणींचा गीत फुलटा डिलिव्हरी जागेवरून बिंबवला हा गणागाती टोळा, दणदणीत मारलाय षटकार. शेवटच्या क्षणापर्यंत नूर 11 गोवटणे संघ या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार लागलाय, चेंडू द्या. थर्ड अंपायर नक्कीच रिव्ह्यू, हाईटचा रिव्ह्यू घ्यायचा इथं. आमचे पंच कैलासजी भोईर यांच्या माध्यमातून हा तिसरी आख तिसरा डोळा, ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले मला ते दत्तगुरु दिसले, असे हिरामणजी भोसले. त्याचबरोबर आमच्या सर्व कार्यक्रमाप्रसंगी पंचांची भूमिकेमध्ये आपण पाहिलं नंदकुमार पाटील, कैलासजी भोईर, जी फॉर जनरेट, ओ फॉर ऑपरेट, डी फॉर डिस्ट्रॉईज. स्कोरवरती आपण जर आलो तर बघितलं तर 19 धावा झाल्यात आपल्या, आणि या क्लिअर डिलिव्हरी आहे. मॅच कंटिन्यू चालू करावी. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. 5 चेंडू 37 धावा. बघा अजून खेळाडू गोवटणे संघाचा रिव्ह्यू संपला तर नक्कीच बॅटची एज आली आहे. बघा थोडी साथ आहे तुमच्या जवळ ही. पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली असती तर काहीतरी भुगतान भरता आलं असतं, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आल्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला खूप कमी धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये प्रयत्न चांगले चालू आहेत. कारण प्रणय थलीच्या षटकामध्ये थोडंसं गांभीर्य लागलं आपल्याजवळ. सुंदर फटका, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला, भिरकावून दिलाय हा चेंडू सीमारेखेचा वेद घेत षटकाराकरिता जाणारा हा माझे रायबागी. तीन चेंडू आणि 27 धावा, तीन चेंडू आणि 26 धावा, तीन चेंडू आणि 26 धावा. आमचे विजयदादा शिवकर देखील सांगतायत की येईल. बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह विचार कधीच आयुष्यात करू नका तुम्ही. सक्सेस व्हायचं असेल तर बी पॉझिटिव्ह, कधीही होकारार्थी भूमिका घ्या. बघा ना काय नजाकत भरली आहे. जाता जाता का होईना, पण लढून जायचं अगदी अशाच पद्धतीनं. प्रत्युत्तर देताना मात्र नूर 11 गोवट एक औपचारिकता राहिली आता या सामन्यामध्ये, आणि खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. 38 धावा झाल्या आतापर्यंत, चांगला कमबॅक दिला. फक्त प्रणय थलीचे 4 चेंडू तुमच्यासाठी कठीण झाली आहे. हा देखील बघा तुमच्या बाजूनं बरंच काही घडतंय. 7 आहे तुमच्या जवळ, परंतु आता कधी कधी काही गोष्टी नशिबाच्या पलीकडे गेल्यानंतर हातामध्ये नसतात आपल्या. वेल नाहीये, वेल गेलीय असं परिस्थिती निर्माण होतो, परंतु त्या परिस्थितीला समोर जाणारच म्हणजे खऱ्या अर्थानं भविष्य. आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय पहिल्या क्रमांकाचा मान मानकरी ठरलाय अक्षय स्मृती विंदने मरुआई संघ. कॉंग्रॅच्युलेशन नूर 11.